वेलकम बैक मित्रांनो, मराठी स्पार्क या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर एक नवीन जाहिरात बघू। ही जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे इथली असणार आहे। तर इथे काही पदांची रिक्त असल्यामुळे ही पदभरती असणार आहे। तर बघा का पदाचे नाव समन्वयक, पूर्व प्राथमिक शिक्षक तसेच लिपिक, या तीन पोस्टच्या एकूण चार पदे असणार आहे। तर बघा नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड पुणे इथे असणार आहे। त्यासोबत तुम्हाला आवेदन हा ऑफलाईन करायचा आहे, त्यासोबत निवड प्रक्रिया कशी आहे बघा। तर याची डायरेक्ट तुम्हाला मुलाखत असणार आहे, म्हणजेच आवेदन हा तुम्हाला डायरेक्ट त्यांचा फॉर्म असेल तो त्यांना मुलाखतीच्या वेळेस घेऊन जायचा आहे। तर अशी मुलाखत तुमची असणार आहे। त्यानंतर मुलाखतीची तारीख बघा, 9 जुलै 2021 मुलाखत असणार आहे। त्या मुलाखतीचा पत्ता बघा, जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ टाळगाव चिखली पुणे इथे इंटरव्ह्यू असणार आहे। तर याची पूर्ण व्हिडिओ बघू आपण, त्यांची जाहिरात कशा प्रकारची असणार आहे ते बघू आपण। तर बघा अशा पद्धतीत त्यांची जाहिरात आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे, तिथे पिनकोड पण दिला आहे त्यांचा। तर बघा जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ इथे मानधनावर कर्मचारी थेट मुलाखतीद्वारे भरण्याबाबत, तर इथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही जाहिरात असणार आहे बघा। तर पूर्ण याची जाहिरात आपण वाचू। पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा व्यवस्थापक व कार्यालयात नमूद खाली पदे करार पद्धतीने थेट पद्धतीने मानधनावर भरवण्यात अर्ज मागविण्यात येत आहे। तर इथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर अर्ज मागवण्यात येत आहे। तर कोणते कोणते पद आहेत, तर त्याच्यासाठी एज्युकेशन काय मागितलं आहे, अनुभव काय आहे, तर सर्व यामध्ये बघू आपण। तर पहिला बघा कोऑर्डिनेटर, तर यासाठी किमान आता म्हणजे एज्युकेशन काय मागितलं आहे बघा, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा बी एड तसेच डी ई सी ई मागितलं आहे, विथ 4 ते 8 इयर टीचिंग एक्सपिरियन्स। तर 4 ते 8 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स मागितला आहे तुम्हाला, तसेच एक्सपिरियन्स ॲज अ कोऑर्डिनेट परफॉर्मन्स। तर कोऑर्डिनेटचाही तुम्हाला अनुभव मागेल। तर याची एकूण एक जागा आहे बघा, तर याला आरक्षण लागू नाही आहे। त्यानंतर दुसरा बघा प्रीम प्रायमरी टीचर, तर यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन मागितलं आहे विथ मॉन्टेसरी ट्रेनिंग किंवा ई सी सी एड किंवा डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन। तर तुम्हाला याद्वारे तुम्हाला एज्युकेशन मागितलं आहे, किंवा तुमच्याकडे जर बी एड डी एड असेल तर ते पण चालेल, कि तसेच तुमच्याकडे अनुभव असेल ते पण जोडा। त्यानंतर याची बघा पदाची संख्या एकूण 2 असणार आहे बघा, तर या आरक्षण याला लागू नाही आहे, कोणत्याच पदाला लागत नाही आहे आरक्षण। त्यानंतर क्लर्क बघा, क्लर्कसाठी बी कॉम किंवा एम कॉम मागितलं आहे विथ कम्प्युटर नॉलेज। तुम्हाला बी कॉम किंवा एम कॉम असणे आवश्यक आहे, त्यासोबत तुमच्याकडे जर कम्प्युटर नॉलेज असेल म्हणजे जसे एम एस सी आय टी वगैरे किंवा कोणतं टायपिंगही मागितलं तुम्हाला, मराठी इंग्लिश टायपिंग मागितलं आहे, त्यासोबत एक्सपिरियन्स ॲज म्युन्सिपल वर्किंग प्रिफरन्स। म्हणजे तुम्ही जर म्युन्सिपलमध्ये कोणत्या पदासाठी काम केलं आहे याआधी, तर तुम्हाला प्रिफरन्स दिला जाईल। तर अशी पूर्ण तुम्हाला एज्युकेशन मागितलं आहे बघा, 1, 2, 3 तीनही पदासाठी। त्यानंतर खाली पुन्हा आर टी ओ काही दिलं आहे बघा, ते वाचू आपण। तर खाली दिलं आहे बघा, इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज माननीय अध्यक्ष जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ ताडपीठ चिखली यांची नावे अर्ज व आवश्यक शैक्षणिक दाखल्यासह 9/7/2021 रोजी सकाळी 11 वाजता समक्ष मुलाखतीकरिता। तर बघा, तर तुमच्याकडे तुम्हाला एक अर्ज फॉर्म फिलअप करायचा, तो अर्ज तर इथे दिला नाही आहे त्यांनी, ही पेपर ॲड होती तर मलाही नाही मिळालेलं। तर तुम्ही एक स्वतः लिहू शकता अर्ज त्यांच्या नावाने, माननीय अध्यक्ष जगद्गुरू संत तुकाराम यांच्या नावाने पूर्ण चिखलीपर्यंत। तर हा तुम्हाला अर्ज तसेच तुमचे जे शैक्षणिक दाखले आहेत, जसे तुमचे टी सी पासून टी सी म्हणा, 10वीची मार्कशीट 12वीची मार्कशीट, तुमची कास्टपासून सर्व दाखले, तिथे तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस न्यायचे। तर मुलाखत कधी आहे बघा, 9/7/2021 तुमची मुलाखत असणार आहे सकाळी 11 वाजता। तर इथे मुलाखत असणार आहे, तर मुलाखतीचा पत्ता बघा, जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ टाळगाव चिखली पुणे। तर इथे तुम्हाला हजर राहायचे इंटरव्ह्यूच्या वेळेस। तर बघा अर्जावर पदाचे नाव व करार पद्धतीने नेमणूक करण्याबाबत स्पष्ट लिहा। तर जेव्हा तुम्ही अर्ज करता तर तिथे तुम्हाला स्पष्ट लिहायचे त्या पदाचे नाव आणि करार पद्धतीने आहे, तर असे सर्व लिहायचे तुम्हाला। तर अशी ही पूर्ण जाहिरात होती बघा। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।